कोणार्क अपना शहर अपनी बातें। उल्लासनगर महानगर पालिका के कर्मचारियों को बैंक की ओर से लोन देना, लेकिन लोन देते समय उन्हें किसी भी जानकारी से सचेत न करना, उन्हें संपूर्ण जानकारी न देना और बाद में मैनेजर की ओर से उन्हें अपशब्द कहना, उनकी पगारें रोक देना, इस तरह की समस्याओं के समाधान के लिए कई बार कोशिशें की गई हैं, लेकिन अब समस्याएँ बढ़ती जा रही हैं। इसी का विरोध करते हुए आगामी 13 जनवरी के दिन कर्मचारियों की ओर से एक आंदोलन होने जा रहा है। कर्मचारियों के प्रतिनिधि साठे जी किस तरह की जानकारी दे रहे हैं, देखते हैं। साठे साहब काय सांगणार तुम्ही, सोमवारी काय आंदोलन करणार आहात? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, बहुतांशी कर्मचाऱ्यांनी महानगर बँकेतून लोन वगैरे घेतलेलं आहे। आता त्या लोन घेता वेळेस कुठल्या कर्मचाऱ्याला कुठला गॅरंटर काय आहे अजिबात काय माहिती नाही। आता त्या बँकेने त्या टायमाला देताना लोन दिलं, ज्या काय सगळ्या क्राटऱ्या वगैरे त्यांनी बघितला पाहिजे नव्हतं, त्याचं कुठल्या पण त्यांनी काय बघितलं नाही। त्या मॅनेजर वगैरे त्या व्यवस्थापकांनी बघितलं पाहिजे नव्हतं, त्यांनी कुठल्या प्रकारचं काही लक्ष दिलं नाही। आणि आता कर्मचाऱ्यांना काय करायला लागला, घरी पाठवतात माणसांना, त्या मॅनेजरला बोलायची पद्धत नाही, महिलांसंग एडवाकडं बोलत असतो, अपशब्द बोलत असतो, पुरुष मंडळी कुणी असल्या का त्यांचा अपमान करत असतात। आता कर्मचाऱ्याचा त्यांनी बँकने पगारच लॉक करून टाकला आहे, जो एक 20-25 लोकांचा त्यांनी पगार लॉक केलेला आहे। आता कर्मचाऱ्यांचा जर पगार लॉक केला तर कर्मचारी खातील काय, ते हप्ते देतील काय? म्हणजे इतकी उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती। एक महिला तर तिला पॅरलाइज झालेलं आहे, असं असताना मला सांगा ते औषध उपचार करीन, बँकेचं कर्ज देईन का काय करीन, म्हणजे कामं करायचे कशा पद्धतीने? तर या महानगरपालिका महानगर बँकेने ना इतका त्रास दिलेला आहे कर्मचाऱ्यांना कर्जाच्या नावाखाली, तर हे शोषण थांबलं पाहिजे। आणि शोषण थांबण्यासाठी महानगरपालिका ते महानगर बँक शांतीनगरला अशा पद्धतीने हा अर्धनग्न बॉम्ब मोर्चा काढणार आहे सोमवारी 13 तारखेला दुपारी 12:30 वाजता। कोण सामील होणार या मोर्चामध्ये? याच्यामध्ये कर्मचारी आहेत ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, ज्या कर्मचाऱ्यांचे त्रास झालेले ते कर्मचारी माझ्यासोबत आहे। त्या कर्मचाऱ्याला न्याय भेटला पाहिजे, त्यांचे थांबवलेला पगार जो आहे तो त्यांनी मोकळा करा पाहिजे, ते सुरू करा पाहिजे, आणि की त्यांच्या घरात काहीतरी त्यांना औषध उपचार करता येईल, खाता येईल, लेकरा बाळाला बघता येईल, तर त्यांच्यावर असा अत्याचार नको करायला। या संदर्भात बँकेचे मॅनेजर वगैरे काय त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? बँकेचा मॅनेजर रजेवर निघून गेला, मी गेलो होतो तिकडे, पण मला असं समजलं की बँकेचा मॅनेजर रजेवर गेला। काल आपले पत्रकार धांडे साहेब गेले होते, ते या बाबतीत विचार आहे, त्यांनी पण मला विचारणा केली, मी सांगितलं असा विषय, तर ते मॅनेजर मला विचारायला गेले, तर मॅनेजर ते रजेवर निघून गेले। ते असं टाळाटाळ चुकीचं आहे, कर्मचाऱ्यांनी कसं जगायचं? आपल्या चॅनलचा धन्यवाद, आपण जे कर्मचाऱ्यांचा आवाज उचलतात ह्या कर्मचाऱ्यांवर जी भयान प्रसंग येणार आहे आणि याला वाचा फुटली पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज जाईल आणि त्यांना न्याय भेटेल। आपल्या चॅनलला धन्यवाद। कोणार्क अपना शहर अपनी बातें।